पेण तालुक्यातील कळवे गावचे सुपुत्र तथा पनवेल शहर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष वैभव पाटील यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवस महेंद्र घरत अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महेंद्र घरत यांनी वैभव पाटील गेल्या 33 वर्षांपासून आमच्यासोबत काम करीत आहेत, त्यावेळी ते पेणमधून जाये करीत होते। 100 पेक्षा जास्त युनिट सांभाळताना जाण्यायेण्याच्या त्रासाबरोबरच रात्री बेरात्री प्रवास करावा लागत असल्याने त्यांना पनवेल येथे शिफ्ट होण्याचा सल्ला दिला। युनियनसाठी अहोरात्र काम करीत त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थक ठरवत युनिट वाढवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली। अशी विश्वासार्थ माणसं मिळणे हे आमचं भाग्य आहे असं वक्तव्य महेंद्र घरत यांनी मनोगत व्यक्त करताना वैभव पाटील यांच्याबाबत केलं। यावेळी स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत लोकगीते कोळीगीते व लावणी नृत्यांचा आविष्कार जल्लोष सुवर्णयुगाच्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। यावेळी महेंद्र शेठ घरत अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस तसेच सर्वपक्षीय उपसरपंच सरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना तसेच सौरभ आयुष श्वेता आणि पाटील परिवार यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत देखील घेतली। सुट्टी पाहिजे, कधीही सुट्टी त्याला नसते आणि म्हणून तो चांगल्या पद्धतीने काम करतोय। म्हणूनही संघटनेचे जी बहरली वाढली, आता आमच्याकडे अनेक युनिट येतात, आता आम्हाला नको सांगायला लागते एवढे युनिट आमच्याकडे आलेले आहेत आणि म्हणून कामगारांना 100% आम्ही न्याय देऊ शकतो ही खात्री फक्त आमच्या संघटनेच्या माध्यमातून होते आणि म्हणून आपल्याकडे लोक येतात। ते काम वैभव पाटील आणि त्यांच्या सहकार्याने उभं केलेलं आहे। मी त्याचं मनापासून 50व्या वाढदिवसाने अभिनंदन करतो। खरं आहे, पण अशा गुरूंच्या सानिध्यात काम करायची संधी मिळाली ही मी माझं भाग्य समजतो आणि असंच पुढं समाजकार्य थोडं थोडं का होईना समाजकार्य राजकारण आणि कामगार क्षेत्रात काम करण्याचं भाग्य मला मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आणि आपण सर्वजण एवढा माझ्या मला माहिती नव्हतं मग पण शक्य आहे, जर एका माझ्या गुरूंच्या कार्यक्रमाला हजारोनी लोक जमत असतील तर माझ्या शिष्यासारख्याला 100 शेकडोंच्या संख्येने जमणं योग्यच आहे, चुकीचं नाही असं मी हे करतो अपेक्षा करतो। आणि आपण हा प्रेम माझ्यावर दाखवलं, मला आजच्या ह्या कार्यक्रमाने दुप्पटीने काम करण्याची इच्छा आणि ताकद मिळाली असं मी समजतो।